तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की या क्षणी तुम्ही ज्याला मी म्हणता ते केवळ एक प्रचंड मोठं आठवणींचं गाठोड आहे तुमचं शरीर आत्ता जसं आहे ते फक्त शरीरात असलेल्या अनुवंशिक आठवणींमुळेच आहे ना काहीसारखं रंगवडिलांसारखं आणि अजूनही काही आजोबांचं काही हे सगळं कारण तुम्ही ज्याला तुमचं शरीर म्हणता ते स्मृतींचंच एक गुंतागुंतीचं मिश्रण आहे अतिशय पुरातन आठवणी तुमच्या शरीरात जिवंत आहेत तुम्ही ज्याला तुम्ही माझं मन म्हणता ते शंभर टक्के स्मृतीच आहे म्हणजे अनेक प्रकारे तुम्ही एक आठवणींचे ढीग आहात आणि ही आठवण तुमच्यात अनेक प्रकारे प्रवेश करते तुमच्या पाचही ज्ञानेंद्रियांमधून तुम्ही आठवणी गोळा करता तुम्ही काय पाहता तुम्ही काय ऐकता तुम्ही कशाचा वास घेता तुम्ही काय चाकता तुम्ही कशाला स्पर्श करता आठवणी गोळा करण्याच्या या पाच मार्गांपैकी तुम्ही जे बघता आणि ज्याला स्पर्श करता त्यांच्या आठवणी सर्वात प्रबळ असतात विशेष करून ज्याला स्पर्श करता त्याची आठवण तर तुमच्या शरीरात एका विशेष तरावर जपली जाते म्हणून जेव्हा तुम्ही जोडीदार म्हणता तुम्ही स्पर्श केलाय आणि त्या एका ठराविक पातळीवर आठवणी तयार झाल्यात आता तुमचा घटस्फोट म्हणजे तुम्ही ती आठवण कशी खोडण्याचा प्रयत्न करताय आणि ही सोपी गोष्ट नाही आहे अनेक कारणांसाठी पण त्याच वेळेस तुम्ही घटस्फोटाचं पाऊल उचललंय म्हणजे त्या आठवणींचा संबंध तुम्हाला कसा तरी संपवून टाकायचा आहे कदाचित ती आठवण पुसायची नसेल पण जे कोणी जोडीदार होतं जे अनेक प्रकारे तुमच्या आयुष्याचा भाग होते हळूहळू कुठल्या तरी कारणानं तुम्हाला त्यांचं ओझं झालंय आणि ते तसंच पुढे वाहण्याची तुमची इच्छा नाही आहे म्हणून तुम्हाला ते ओझं बाजूला आहे पण तुमच्या लक्षात येतंय की हे ओझं तुमच्या इच्छेनं वाहत नाही आत ते तुम्हाला सवयीनं चिकटून बसलंय जेव्हा असं काही तुम्हाला सक्तीनं चिकटून बसतं जर तुम्ही ते काढून टाकायचा प्रयत्न केला तर ते दुखणार तुमच्या आईला तुमच्या आतून काढून टाकता येतं का ते पहा तुम्हाला दिसेल ते अशक्य आहे तर अशा प्रकारे तुमच्या जोडीदाराबरोबरच्या आठवणी तुमच्या साठल्या आहेत त्या अशा सहज काढून टाकता येणार नाहीत जरी तसं केलं जरी मानसिक स्तरावर तसं करायची तुमची क्षमता असली तरी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पूर्ण शरीर यंत्रणेला एक प्रकारचा त्रास भोगावा लागेल जरी भावनिक आणि मानसिक स्तरावर समतोल राखून याला सामोरं गेलात तरी शरीर यंत्रणेला एका विशिष्ट प्रक्रियेतून जावं लागतं तुमच्या लक्षात येईल कि जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दुरावता घटस्फोटानं किंवा मृत्यून तेव्हा त्यांच्या आठवणी अधिकच उफाळून येतात त्यांच्या अनुपस्थितीत विशेषत जेव्हा जोडीदाराचा मृत्यू होतो तेव्हा जोडीदाराच्या आठवणी तुमच्या पेशीपेशीत उफाळून येतील तितका दीर्घ तुमचा सहवास झाला असेल तर ही फक्त भावनिक किंवा मानसिक प्रक्रिया नाहीये ही अगदी शारीरिक प्रक्रिया आहे तर घटस्फोट हा जणू ऐच्छिक मृत्यू आहे तुम्ही तुमचा एक भाग असलेलं असं काहीतरी कुठल्या तरी प्रकारे मारून टाकायचं ठरवलंय याच कारणानं अस्तित्वाची आणि शरीर यंत्रणेची ही जाणीव असल्यानं तुम्हाला सांगितलं जातं की मरेपर्यंत एकमेकांना साथ द्या कारण याची शरीराच्या स्तरावर सुद्धा स्मृती तयार होते आणि मनाचा समतोल हा शरीराला नसतो मन निग्रहाने पाठ फिरवू शकतं पण शरीर पाठ फिरवू शकत नाही जितक्या जास्त आठवण त्यात साठतात तितकं जास्त ते गोंधळत एकाच प्रकारची आठवण असेल तर शरीर ती हाताळू शकेल तुम्ही आता कुठल्या कारणासाठी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय मला त्या कारणांमध्ये पडायचं नाही पण तो जर टाळता आला तर उत्तम पण काही कारणानं तुम्ही अशा टप्प्यावर आलात की ते टाळता येणार ना नाही तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की घटस्फोटाचा निर्णय म्हणजे तुम्ही काहीतरी मारून टाकत आहात जे तुमचा एक भाग आहे कारण तुम्ही ज्याला मी म्हणता तो आठवणींचा ठराविक साठाच आहे आता हे सगळं काळजीपूर्वक आणि योग्य प्रकारे कसं हाताळावं अनेक लोकांना वाटतं घटस्फोटातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे त्याच प्रकारच्या अजून एका नात्यात पुन्हा लगेच उडी मारणं नाही तसं केलं तर तुम्ही तुमच्या पूर्ण यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण कराल शरीराला थोडा वेळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे या स्मृतींच्या ओझ्यातून बाहेर यायला आठवणींपासून थोडं अंतर निर्माण करायला नाहीतर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे जखडून घ्याल आयुष्यात शांत आणि आनंदी होणं तुम्हाला प्रचंड कठीण जाईल म्हणून या गोष्टी काळजीपूर्वक पद्धतीनं करणं अतिशय महत्वाचं आहे आता ज्या दोन लोकांच्या भावना शरीर जाणीवा आणि राहण्याची जागा हे सगळंच आजपर्यंत एकमेकात इतकं का गुंतलंय त्यांना वेगळं करणं करन कारण दोन आठवणी एकमेकात इतक्या मिसळून गेल्या आहेत त्यांना वेगळं करणं म्हणजे स्वतःचे तुकडे करण्यासारखं आहे जरी आता तशी वेळ आली असली की ती व्यक्ती तुम्हाला सहन होत नाही तरी सुद्धा त्रास होणारच कारण तुम्ही एक आठवण उपटून टाकू पाहताय कारण तुम्ही म्हणजे आठवणींच गाठोडा आहात तुम्ही जर आवश्यक अशी आध्यात्मिक साधना केली तुमच्या आंतरिक ऊर्जा स्थापित करण्यासाठी स्वतःवर काम केलं असेल तर तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराला घटस्फोट देताय स्वतःला घटस्फोट देण्याची गरज नाही पण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही स्वतःला आधीच घटस्फोट दिलाय तुम्ही आधीच स्वतःपासून फारकत घेतलीय तुमच्या अस्तित्वाचं संगोपन करण्यासाठी तुम्ही एक बंध एक भागीदारी किंवा एक बंधन तुम्ही ते कसं निभावलंय त्यावर अवलंबून आहे कुठल्या तरी प्रकारे पूर्णत्वाची भावना अनुभवण्यासाठी अशा प्रकारची नाती तुम्ही याचसाठी निर्माण करता कारण एकटं राहून तुम्हाला अपुरेपणा किंवा अर्धवट असल्याचं जाणवतं पण जीवन तसं नाहीये ही स्वतःच एक परिपूर्ण जीवन प्रक्रिया आहे याला बाहेरून कुठल्याही मदतीची गरज नाही आता तुम्ही या टप्प्यावर येऊन पोचला आहात तर वेळ आलीये जरा आठ डोकावून पाहण्याची वेळ आलीये या जीवनाचं पूर्णत्व शोधण्याची हे अनुभवण्याची आता वेळ आलीये की हा जीव म्हणजे एक परिपूर्ण जीवन आहे हे ज्या प्रकारे बनलंय त्याला बाहेरून कुठल्या मदतीची गरज नाही समाजात जगण्यासाठी कदाचित आपल्याला एकमेकांची गरज लागेल पण हे जे काही आहे त्याचं मूलभूत अस्तित्व त्यातला ताल हे जे काही आहे त्याचा आवाका आणि त्यातल्या सर्व संभावना ही एक परिपूर्ण प्रक्रिया आहे आपलं परस्परावलंबन हे फक्त आपल्या बाहेरच्या गरजांविषयी आहे पण आपलं आंतरिक अस्तित्व परिपूर्ण आहे जोडीदाराला घटस्फोट द्यावा लागतोय हे नक्कीच वाईट आहे पण स्वतःला स्वतःपासून घटस्फोट देऊ नका